फक्त हा उपाय करा आणि पोट फुगणे, पोट दुखेच्या समस्या, अपचनाच्या समस्या, पोट साफ न होणे या सर्व समस्यांपासून लगेचच मुक्तता मिळवा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी अपचन, करपट ढेकर, पोट जड पडणे, पोट साफ न होणे, पोट दुखणे या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी खूपच सुंदर असा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे। या उपायाने तुमच्या अपचनाच्या समस्या तर पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होणारच आहे, परंतु पोट जर दुखत असेल तर ते लगेचच या उपायाने तुमचे बरे होण्यास मदत होते। यासाठी आपल्याला लागणार आहे हिंग, हिंगची मेथी पावडर करून घेतली आहे, हळद, जीरा पावडर, अजवाइन पावडर म्हणजेच ओव्याची व सेंधवे मीठ आणि एक लिंबू। लिंबू स्वच्छ धुऊन दोन भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे, आणि याच्या ज्या बिया आहेत या काढून घ्यायच्या आहेत। यात थोडीशी जीरा पावडर, थोडीशी ओव्याची पावडर, थोडी हळद व थोडेसे हिंग व यावरून आपल्याला सेंद्रिय मीठ टाकून हे पूर्ण पॅक करून घ्यायचे आहे। याप्रमाणे हे पॅक करून घ्यायचे आहे आणि हे पॅक करून घेतलेले लिंबू गॅसवर एक पात्र ठेवायचे आहे आणि हे लिंबू असेच यात ठेवून द्यायचे आहे आणि हे मंद आचेवर साधारण 5 मिनिटे तरी असेच ठेवून द्यायचे आहे। यामुळे लिंबूचे रस आणि जे आपण पदार्थ टाकले आहेत ते मिक्स होऊन हे छान तयार होणार आहे आणि हे करताना मंद आचेवरच करायचे आहे। मित्रमैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। हे बघा, एका साईडने झाल्यावर आपण याची साईड पलटून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे हे दोन्ही साईडने छान तयार होऊ द्यायचे आहे। हे बघा, आपले लिंबू छान असे तयार झाले आहे। आता मी येथे गॅस बंद करणार आहे। हे आपल्याला असेच थंड होऊ द्यायचे आहे आणि याचे रस आता काढून घ्यायचे आहे। याप्रमाणे याचे रस पूर्ण काढून घ्या। हे बघा, याप्रमाणे तयार झालेले हे मिश्रण ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे किंवा पोट फुगते, पोट साफ होत नाही अशा व्यक्तींना रात्री झोपताना हे मिश्रण पूर्ण प्यायला द्यायचे आहे। म्हणजे एका लिंबूचे जे आपण तयार केलेले मिश्रण आहे हे एका व्यक्तीला एका वेळेस पूर्ण द्यायचे आहे। यामुळे अपचनाचा त्रास निघून जाईल, करपट ढेकर पण निघून जाईल आणि सकाळी तुमचे पोट देखील पूर्णपणे साफ होण्यास मदत होणार आहे। आणि हे मिश्रण जर 1 ते 2 वेळेस जर पिलात तरी देखील तुमच्या पोटदुखीच्या समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। हा खूपच सुंदर आणि बेस्ट उपाय आहे, नक्कीच करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही हे लहान मुलांना देखील देऊ शकतात, कारण हे पूर्ण नॅचरल आहे। तुम्हाला हे लहान मुलांना जर द्यायचे आहे तर 2 चमचे भरून एका वेळेस देत चला, म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होण्यास मदत होणार आहे। आणि ज्यावेळेस तुम्हाला या मिश्रणाचा वापर करायचा आहे त्यावेळेस हे मिश्रण तयार करून मग याचा वापर करायचा आहे। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।